मलेरियाने दरवर्षी जवळजवळ साडेचार लाख लोक जगात मरतात आज देखील आणि यातले ऐंशी टक्के मलेरियाचे जे रुग्ण आहेत ते आफ्रिका आणि भारत या देशांमध्ये आहेत जे भारत हे मलेरियाचं एक मोठं माहेरघर घर आहे आफ्रिकेसोबतच तर हा मलेरिया विशेषतः लहान मुलांमध्ये खूप धोकेदायक आहे यातल्या बहुतांश केसेस पन्नास टक्क्यापेक्षा जास्त केसेस ह्या जा पाच वर्षाखालच्या मुलांच्या असतात आणि दोन तृतीयांश केसेस या चौदा वर्षाखालच्या मुलांच्या असतात मलेरियाची विशेषता अशी आहे की जसं वय वाढतं तसा मलेरियाचा धोका कमी होत जातो याची अनेक कारणं आहेत का ते तसं होतं ते पण लहान मुलं हे धोक्यात असतात तर हा मलेरिया कसा येतो आपल्याला सगळ्यांना आहे की आपल्याला डास चावतात आणि डासांमार्फत मलेरियाचे जे पॅरासाईट्स असतात जे सूक्ष्मजीव असतात त्यांना प्लाझ्मोडियम म्हणतात ते अगदी आयदर व्हायवॅक्स असतात किंवा आपला फलसे असतात हे आपल्या रक्तात येतात रक्तातून ते सर्क्युलेशन मधून लिव्हरला जातात आपल्या उजव्या बाजूला जे लिव्हर असतं पोटात आणि लिव्हरमध्ये त्याचा गुणाकार होतो आणि तिथून ते रक्तात सोडले जातात आणि मग मलेरियाचे लक्षणं होतात तर हा जो पिरियड आहे साधारणतः डास चावल्यापासून लक्षणं येईपर्यंत हा एक ते दोन आठवडे त्याला इन्क्युबेशन पिरियड म्हणतात म्हणजे या वेळानंतर लक्षणं येतात ते प्रत्येकाला लक्षणं येतीलच अशी गरज नाही प्रत्येकाला डास चावल्यावर मलेरिया होईलच अशी गरज नाही पण हा मलेरिया एकदा झाला तर आपण जर याचा उपचार केला नाही तर हा साधारणतः दोन तीन आठवडे चार आठवड्यामध्ये हळूहळू कमी होतो पण उपचार झाला नसेल तर याची पुन्हा पुन्हा व्हायची शक्यता असते म्हणून मलेरियाचा योग्य उपचार होणं त्याची तपासणी होणं आणि त्यातून त्याची रॅडिकल ट्रीटमेंट होणं हे गरजेचं असतं मलेरिया uh, युजली सर सरळ सरळ सर आजार असतो पण काही वेळेला तो कॉम्प्लिकेट होतो फॅल्सिकरम मलेरिया जो मेंदू पर्यंत जातो जा आणि कॉम्प्लिकेटेड मलेरिया ज्यात विविध अवयव त्याचे इन्व्हॉल्व होतात आणि मग याच्यामध्ये धोका वाढतो ऍडमिट करावा लागू शकतं आणि काही लोक याने दगावतात सुद्धा आजही भारतात लोक मलेरियाने मरतात मग काय करायचं मलेरियासाठी तर आपल्याला आता कळलं आहे की हा कसा पसरतो तर डासांनी पसरतो डास कुठे तयार होतात मलेरियाचे हे डबक्यांमध्ये जिथे सांड पाणी साठ साचलेलं असतं एका ठिकाणी स्थिर असतं हे वाहणाऱ्या गटारामध्ये मलेरियाचे डास तयार होत नाहीत हे जर तो गटार वाहत नसेल तर त्या डबक्यांमध्ये ते तयार होतात आपल्या बगीच्यात आपल्या गच्चीवर जिथे जिथे पाण्याचे छोटे छोटे भांडे असतील टायर्स असतील असे कुठेही मलेरियाचे डास तयार होऊ शकतात तर या ठिकाणांचा बंदोबस्त करणे जे खड्डे आहेत ते बुजणे यासाठी ग्रामपंचायत तुमच्या नगरपालिका यांनाही काम करावे लागतील आणि काही वेळेला आपल्या गल्लीत आपल्यालाच ही गोष्ट या गोष्टी करून घ्याव्या लागतील दुसरा भाग म्हणजे मलेरियाचा डास आपल्याला चावू नये यासाठी काय करायचं सगळ्यात सोपा उपाय म्हणजे मच्छरदानीमध्ये झोपणे आणि जे खिडकी आणि दारातून ते येतात तर दार जर तुम्ही संध्याकाळच्या वेळेला लवकर बंद करून घेतलं कारण मलेरियाचे डास हे संध्याकाळी युजली घरात घुसतात आणि खिडक्यांना जर आपल्या जाळ्या असल्या तर खूप छान कारण करोनाच्या दिवसात आम्ही सांगतो आहोत सगळ्यांना की घरात मोकळी हवा आली पाहिजे आणि मोकळे हव्यासाठी खिडक्या उघडल्या तर डासमध्ये घुसतील त्यामुळे आपल्याला खिडक्यांना जाळ्या बसवल्या तर ही चांगलं प्रोटेक्शन होईल याशिवाय अंगाला काही क्रीम्स येतात काही स्प्रे येतात ते अँटी इन्सेक्टिक इन्सेक्टच्या म्हणजे डासांच्या विरोधात हो त्या ऍक्ट होतात किंवा त्या वड्या इलेक्ट्रिक वड्या येतात काही धूरचे ते कॉइल्स येतात पण कॉइल्सचा प्रॉब्लेम असा असतो की काही लोक विशेषतः आस्थमा असेल किंवा ज्याला अलर्जी असेल त्यांना याचा सिगारेट सारखा दुष्परिणाम होऊ शकतो त्यामुळे धूर हा शक्य तेवढा कमी वापरावा म्हणजे आपण समजा बाहेर बसलो अंगणात आणि तिथे डास असले तर मग एखादं कॉईल तिथे आपण लावू शकतो तर अशा पद्धतीने आपल्याला मलेरिया कमीत कमी त्याचे डास आपल्याला चावतील या उपाययोजना कर, करता येतील अनेकदा काही ठिकाणी डासांसाठी दा, घरं फवारली जातात शाळा फवारल्या जातात तर हा देखील एक चांगला पर्याय आहे पूर्ण बाह्यांचे कपडे फुल शर्ट फुल पॅन्ट घालणे स्वतःला प्रोटेक्ट करणे जेणेकरून मग मलेरियाचे डास चावणार नाहीत तर मलेरियाचा डास चावला तरी मलेरिया व्हायला नको असं करता येतं का तर हो याला किमो प्रोफाईल ऍक्सेस म्हणतात पण हे आपल्या देशामध्ये दे सरसकट सगळ्यांनी घेणं हे चुकीचं आहे कारण त्याचे मेडिसिन्सचे साईड इफेक्ट्स असतात आणि तुम्ही किती वेळ ते औषध घेणार त्यामुळे काही स्पेशल जे ग्रुप्स आहेत उदाहरणार्थ प्रेग्नंट लेडी आहे की जिला खूप रिस्क आहे रिस्क प्रेग्नन्सी आणि आता मलेरिया होणं म्हणजे खूप जीव घेणं असेल अशा लेडीजला डॉक्टर ते देऊ शकतात लहान मुलं ज्यांच्यामध्ये अॅनिमी आहे रक्त कमी आहे किंवा सिकल सेलचे काही पेशंट असतात एच आय व्हीचे काही लोक असतात ज्याच्यामध्ये इम्युनिटी कमी असते किंवा बाहेरून येणारे आता आम्ही आमच्यासारखे जे काही वर्ष भारताबाहेर राहिलेले जे लोक आम्ही बाहेर देशात येतो किंवा काही बाहेरचे परदेशी लोक येतात तेव्हा आम्हाला बऱ्याच वेळेला मलेरियाचं किमोप्रोफायला घ्यायला ऍडवाईज केलं जातं आणि मग या गोळ्या देशात प्रवेश करण्याच्या आधीपासून सुरू कराव्या लागतात आणि तिकडून परत आल्यानंतर काही दिवस घ्याव्या लागतात आणि याने प्रोटेक्शन बऱ्यापैकी मिळतं आणि पुढचा मुद्दा म्हणजे मलेरिया झालाच तर लवकरात लवकर निदान टेस्टिंग आणि त्याचे पूर्ण उपचार असा हा मलेरियाचा प्रपंच आहे तर सावध राहा अचानक सुरू झालेला ताप डोकदुखी आणि थंडी वाजून येते असा अंग थरकाप होतो अचानक सुरू होतं आणि त्याबरोबर मळमळ उलट्या देखील होतात खूप अशक्तपणा येतो आणि असा तासभर असा तास दोन तास राहिला हा ताप की तो एकदम शांत होत, एक बर होतो अगदी बरं वाटायला लागतं रुग्णाला आणि परत अजून काही तासांनी सुरू होतं तर असे त्याचे अटॅक्स येतात मलेरियाच्या या तापाचे हा टिपिकल ही लक्षणं असतात आणि हे कोरोनापेक्षा खूप वेगळं आहे कोरोनामध्ये हास होत नाही कोरोनामध्ये ताप येतो तुम्हाला घसा येऊ शकतो आणि जर तो गंभीर झाला तर थोडासा श्वासाचा त्रास वगैरे होऊ शकतो हा कोरोनापासून वेगळा आहे